बी जे पीचा सुरुवातीपासून प्रयत्न होता कुटुंबातली लोकं म्हणजे खास करून पवार कुटुंबातली लोक एकमेकांच्या विरोधात लढावेत भांडणं करावेत आणि हे होत असताना एक व्हायची शक्ती येऊन कुटुंब फोडते पार्टी फोडते याचा एक कुठंतरी एक चीडसुद्धा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे तर एकंदरीत नुकतंच शिवसेनेचं सगळं बघितलं की तो संघर्ष काय झाला आणि आता राष्ट्रवादीला संघर्ष बघतोय त्या तुलनेमध्ये नक्की काय आहे नक्की काय ठरलं आहे संभ्रम तयार होतो आहे का भूमिका स्पष्ट केली जात नाही आहे का भाजपसोबत जाणार नाही हे पदाधिकाऱ्यांच्या मेशामध्ये किंवा सुद्धा शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलं पण तरीही काही गोष्टींमुळं काही घटनांमुळं संभ्रम त्या भेटींमुळं असेल किंवा आणि कुठल्या गोष्टींमुळं असेल किंवा तुम्ही ज्या प्रकारे ॲड्रेस करता हे सगळे ज्यांनी एका प्रकारे बंड केलं आहे त्याच्यामुळं असेल म्हणा शिवसेनेसोबत झाला नाही पण राष्ट्रवादी सोबत हा संभ्रम का होते किंवा ही चर्चा का होते असं तुम्हाला वाटतं त्याला एक कारण असू शकतं की जेव्हा मराठी अस्मिता जपण्यासाठी जो पक्ष निर्माण झाला होता तो म्हणजे शिवसेना त्या पक्षाला भाजपनी फोडलं तेव्हा दोन गट निर्माण झाले आणि दोन्ही गट एकमेकाच्या विरोधात सातत्याने बोलत राहिले ज्या ताकतीने अन्यायशक्तीने फोडलं ते तर बाजूलाच राहिले म्हणजे भाजप भाजपबद्दल कुणीच बोलत नव्हतं हे दोघं एकमेकांबद्दलच बोलत राहिले आणि भाजप सेफ राहिलं यातले जे काही उद्धव ठाकरे साहेबांचे सर्व पदाधिकारी असतील ते नुसतेच त्यांच्या पूर्वीच्या नेत्यांबद्दल बोलत राहिले पण कुणीही केंद्रामध्ये ज्या पद्धतीने बी जे पी काम करत आहे सामान्य लोकांना ज्या अडचणी त्याच्याबद्दल कुणी बोललं नाही आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने भाजप काम करत आहे आणि एक पक्ष फोडला त्याच्याचबरोबर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला कुठेतरी तडा आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडून होत आहे त्याबद्दल कुणीच बोलले नाही वर्ष याच्यातच गेलं एकामेकाच्या विरोधात बोलण्यात भांडण्यात पवारसाहेबांना साठ वर्षाचा सा अनुभव आहे राजकीय पवारसाहेबांनी सुरुवातीपासून बी जे पीला टार्गेट केलं आणि लोकात जायचं असं ठरवलं पवारसाहेबांचा नेहमीच प्रयत्न असतो मुळावर वार करायचा बी जे पी हे मूळ आहे त्याच्यावर वार करण्याचा निर्णय हा आदरणीय पवारसाहेबांनी घेतला आणि साहेब जेव्हा राजकारण करतात नाहीतर त्यांचा राजकीय विचार जिथून सुरू होतो तिथं भाजपचा आणि इतर लोकांचा विचार संपतो आता पवारसाहेब येत्या काळामध्ये काय करतात हे बघण्यासारखं असेल पण एक गोष्ट स्पष्टपणे इथं सांगतो पवारसाहेब बी जे पीबरोबर कधीही जाणार नाही आणि जे लोकं पार्टी बी जे पीबरोबर गेलेले आहेत त्यांनासुद्धा पवारसाहेब राजकीय दृष्टिकोनातून कुठेही सोडणार नाही असं आम्हाला सर्वांना वाटतं अजित पवार यांना असेल म्हणजे जितकं बाकी सगळ्यांविषयी बोललं जातं तितकं सा तुम्ही थोडंसं सांभाळून तुम्ही पण ते काका असल्याचा उल्लेख वारंवार करतात सुप्रिया सोळेंनी पण त्यांनी भाऊ असण्याचा उल्लेख पण करतात शरद पवारांनी आज अगदी स्पष्ट म्हणलं की एकदा केलेली चूक एकदा तुम्हाला संधी देता येते परत देता येत नाही पण वारंवार अगोदरच्या भाषणामध्ये त्यांच्या नावांचा किंवा बाकी उल्लेख त्यांनी ते फारसा केलेला दिसत नाही असं का होतं हे लक्षात वाचून राहत नाही की तुमच्या जरी कुटुंबातले असले पण आता एका दुसऱ्या दिशेला गेले असले तरीही तुम्ही त्यांच्यावर फारशी टीका करत नाही ते तुम्ही ज्या रणनीतीचा उल्लेख केलात त्या अंतर्गत आहे की काय आहे तसं नाही आहे माझं एवढंच मत आहे ज्या गोष्टी बी जे पीला पाहिजेल त्या गोष्टी आम्हाला बी जे पीला द्यायच्या नाहीत बी जे पीचा सुरुवातीपासून प्रयत्न होता कुटुंबातली लोकं म्हणजे खास करून पवार कुटुंबातली लोकं एकमेकांच्या विरोधात लढावेत भांडणं करावेत वैचारिक भांडण सुरू झालेलं आहे पण व्यक्तिगत लेवलला आम्ही मुद्दामून कुठेही काय बोलत नाही कारण जे बी जे पीला पाहिजेल तेच जर सरळ आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलं तर मग बी जे पीची रणनीती कुठेतरी जिंकली नाही तर यशस्वी झाला असं होतं त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये बी जे पीच्या रणनीतीला आणि हे खालच्या पात्राच्या रणनीतीला आम्ही यशस्वी होऊन देणार नाही म्हणजे राजकीय लढाई आहे ती चालूच राहणार आणि विजय हा सत्याचा होईल असा विश्वास आम्हा सर्वांना वाटतो त्या ज्यावेळेस राज ठाकरे गेले होते त्यावेळेस ठाकरे कुटुंब आणि नंतर पुढे होत आलेलं तेही महाराष्ट्राने पाहिलेलं आहे हे दुसरं तसं कुटुंब तर एकंदरीत जेव्हा ही गोष्ट घडली तुम्ही काका म्हणून उल्लेख केला आहे सुप्रिया सोळे पण काय उल्लेख करतात तर अजित पवारांनी जाणं हा विदिन फॅमिली या डिसिजनकडे कसं बघितलं गेलं किंवा काय प्रतिक्रिया आहे आता कुठल्याही एखाद्या सामान्य व्यक्तीला आज तुम्ही विचारलं की तुम्हाला काय वाटलं तर ते हेच म्हणतात की असं व्हायला नको पाहिजे होतं तर पवार कुटुंबातली एक व्यक्ती म्हणून जर तुम्ही मला विचारलं मला काय वाटलं तर मला हेच वाटलं हो की असं व्हायला नको पाहिजे होतं आणि हे होत असताना एक बाहेरची शक्ती येऊन कुटुंब फोडते पार्टी फोडते याचा एक कुठंतरी एक सुद्धा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे तर कुटुंब म्हणून आम्ही कुठेही तसं व्यक्त झालो नाही कुठेही आम्ही अजून एकत्र आलो नाही या बाबतीत चर्चा तर नक्कीच नाही झाली पण एक आहे जेव्हा पवार पवारसाहेब आणि आम्ही सर्वजण भेटू तेव्हा काय चर्चा होईल हे सांगता येणार नाही पण दादा जेव्हा माझ्यासमोर येतील जेव्हा केव्हा येतात तेव्हा पूर्वी जे मी करायचो पाया पडायचो आताही पाया पडणार एक पुतण्या म्हणून राहिला प्रश्न राजकीय भूमिकेचा आम्ही सर्वांनी भूमिका घेतलेली आहे पवारसाहेबांनी घेतली आहे आम्ही घेतलेली आहे त्यांनी त्यांची भूमिका घेतलेली आहे या दोन्ही भूमिका एकाबरोबर जात नाहीत त्यामध्ये निवडणुकीतली कटुता अधिक वाढते पण पर्सनल लेवलवर कौटुंबिक त्या नात्यांमध्ये अजिबात त्याचा काही परिणाम होऊ द्यायचा नाही बाहेर न बघताना ते खूप म्हणजे हे कसं शक्य आहे असा प्रश्न सगळ्यांना पडतो तसं होऊ शकेल का मी तुम्हाला शक्य वाटतं किंवा असतं का तुम्ही त्या पोझिशनमध्ये आहात बाहेरच्या ते कळू शकत नाही मी एवढंच सांगेल की आदरणीय पवारसाहेबांना याच्या आधीसुद्धा अनेक विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या नेत्यांनी राजकीय दृष्टिकोनातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे पण याबाबतीत थोडंसं वेगळं घडलं आहे तुम्ही व्यक्तिगत लेवलला पवारसाहेबांना डिवचला आहे आणि पवारसाहेबांना जर कोणी असं व्यक्तिगत लेवलला डिवचलं तेव्हा पवारसाहेब कधी शांत बसत नाहीत आणि याच्यामागे कोण कुठली शक्ती हे पवारसाहेबांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही बघा येत्या काळामध्ये काय का होतं आहे साठ वर्षाचा राजकीय अनुभव आहे कोण काय बोलतं आहे कसं बोलतं आहे हावभाव काय लोकांच्या मनात काय काय वातावरण आहे याची आधीच हवा पवारसाहेबांना लागते म्हणून तुम्ही मग अशी बोललो की जिथं भाजपचा विचार संपेल तिथं पवारसाहेबांचा सा सुरू होईल आणि भाजपला राज्यात पण आणि केंद्रात पण हे खूप महाग जाणार आहे असं सगळ्यांचंच मत तिथं आहे भाजपचे कार्यकर्तेसुद्धा नाराज आहेत भाजपचे पदाधिकारीसुद्धा नाराज आहेत जे काय भाजपला वाटत होतं की दोन पक्ष फोडून त्यांना बेरजीचं राजकारण करता येईल ते चुकतील कारण का त्यांचेच लोक त्यांच्याबरोबर राहणार नाही हे ये येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघायला लागेल ला। आणि माझा प्रश्न असा होता मोलचा की काका पुतण्याचं नातं आणि राजकारणातलं आता सध्या आपल्याला वैचारिक विरोधाचं किंवा शत्रुत्वाचं नातं हे दोन वेगळं ठेवता येतील का येतात का राजकारणामध्ये इमोशनल खूप होता येत नाही नात्याच्या बाबतीत तुम्ही इमोशनल होऊ शकता पण तुम्ही राजकारण आणि नातं मिक्स केलं तर अडचण येऊ शकते काही व्यक्तिगत गोष्टी असतात त्या व्यक्तिगत राहाव्या जसं मी अनेक मंदिरामध्ये गेलेलो आहे पण त्याची पब्लिसिटी कधीच केली नाही तुम्ही जर बघितलं तर मी सुद्धा जाऊन त्याची पब्लिसिटी मी केलेली नाही माझ्यासाठी माझा धर्म माझं कुटुंब ह्या सगळ्या गोष्टी व्यक्तिगत आहेत तर व्यक्तिगत जीवनामध्ये ज्या पद्धतीने आदर द्यायला पाहिजे तो आदर हा शंभर टक्के असेल पण राहायला भूमिकेचा विषय भूमिका ही पूर्वीची जी दादांची पण होती साहेबांची आज आहे तीच भूमिका मी ठेवलेली आहे पण काही लोकांनी भूमिका बदललेली आहे त्यामुळे ह्या दोन भूमिकेचा लढा जेव्हा राजकीय लेवलला होईल तेव्हा राजकारण ज्या पद्धतीने होतं तसंच होईल असं मला वाटतं आणि जी दरवेळेस तुमची सगळ्यांची एकत्र दिवाळी होते जे आम्ही सगळे दृश्य आणि कार्यक्रम बघतो ते पण तसेच होत राहतील आणि दुसऱ्या बाजूला राजकारण त्याच्या बाजूला सुरू राहील प्रयत्न केला जाईल की के ज्या पद्धतीनेच दिवाळी होती तशी होईल पण बघूया दिवाळीमध्ये काय होतं